Hello student, how are you? Welcome to Sati Group of Education online classes. Today we are going to learn our next lesson. Okay, take your math book, page number 57, 5757, numbers on abacus. Ata bughya pan, look at the abacus. This is a abacus. याला काय म्हणायचं आहे अबॅकस. ओके, आणि याला काय म्हणायचं आहे स्पाइक. हे जे टोकदार दिसते ना आपल्याला त्याला काय म्हणायचं आहे स्पाइक. ओके, द बीज इन स्पाइक वन शो वन्स. इथे जे वन हे टोकदार जे आहे फर्स्ट त्याला आपण काय म्हणणार आहोत स्पाइक. हे काय आहे वन्स हे काय शो करतं वन्स म्हणजे राईट साईडचं जे आहे ते काय आहे वन्स. आपण टेन्स अँड वन्स लर्न केलेलं आहे ना करेक्ट. त्यातलं हे काय आहे वन्स. द बीट्स इन स्पाइक्स टू शो टेन्स अँड लेफ्ट साईडचं फर्स्ट काय शो करत आहे टेन्स. ओके, हे दिस इज अ अबॅकस. इथे आता बघूया आपण. The abacus has three beads at the tens place and four beads at the one place. Three beads at the ten place. Ten place चे इते किती आहे? Ten. T means काय? Ten. Okay? Ten place चे इते three beads आहेत. Okay? Beads म्हणजे money. And this is a ones. This is a O, not zero. This is a O means ones. One place like it ahead four. One, two, three, four. Okay. Tens shatite three ahead. And ones shatite four ahead. The number has three tens and four ones. Manje kiti yenar ahead? Three tens and one four. थ्री बीट्स आहेत म्हणून थ्री टेन्स अँड फोर बीट्स आहेत म्हणून फोर वन्स. ओके, सो द नंबर इज 34. थ्री इथे काय थ्री म्हणजे काय आपण घेणार आहोत थ्री टेन्स मीन्स 30. ओके, अँड फोर मीन्स फोर 34. आता नेक्स्ट बघा. द अबॅकस हॅज टू बीड्स ॲट द टेन प्लेस अँड फाय बीड्स ॲट द वन प्लेस. द नंबर हॅज टू टेन्स अँड फाय वन्स सो द नंबर इज 25. टेनच्या जागेला किती आहेत बीड्स टू म्हणजे टू 20. टेन किती टाइम्स येणार आहे टू टाइम्स. अँड इथे बघा बघू वन टू थ्री फोर फाय फाय बीट्स आहेत म्हणजे काय येणार आहे फाय नंबर हा वन टाइम येणार आहे म्हणजे 20 प्लस फाय 25 टू फाय 25. ओके, आता नेक्स्ट बघा एक्सरसाइज नंबर थ्री. एक्सरसाइज नंबर थ्री, राईट द नंबर अँड शोन ऑन द अबॅकस. आता इथे बघा टेन प्लेसला किती किती बीट्स आहेत वन वन. हे काय आहे टी म्हणजे टेन्स मीन्स वन टेन. अँड वन्सच्या जागी किती आहेत बघा मनी वन टू थ्री फोर फोर आहेत. किती येणार आहे वन अँड फोर. वन टेन अँड फोर वन टाइम मीन्स 14. ओके, नेक्स्ट बघा टेन प्लेसला किती आहेत बीट्स वन टू. टू टेन्स म्हणजे किती 20. टू टेन्स म्हणजे 20. अँड वन प्लेसला किती आहेत बीट्स काउंट करा बघू वन टू थ्री फोर फाय सिक्स. सिक्स इथे काय येणार टू अँड सिक्स 26. ओके, आता हे नंबर थ्री अँड नंबर फोर हे तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहे आणि मला त्याचा पिक्चर पाठवायचा आहे. ओके,
आता आपण हे बघूया. ओके, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 आर ऑल डिजिट्स. हे काय आहेत? डिजिट्स. ओके, नंबर फ्रॉम 0 to 9 आर वन डिजिट्स नंबर. याला काय, इथे एकच नंबर आहे ना हा, म्हणून याला काय म्हणायचं? वन डिजिट नंबर. नंबर्स 10, 11, 12 अँड ऑल्सो ऑन आर टू डिजिट्स नंबर. टेनच्या पुढे आपण टू टू नंबर्स लावतो ना, सगळे टू टू नंबर्स घेतो ना, 11, 12, 13, 25, 35 हे काय आहे? टू डिजिट्स नंबर. ओके, इन द नंबर 38 3 इज द 10th डिजिट अँड 8 इज द 1th डिजिट. इथे 3 म्हणजे काय येतं? 3 टाइम्स 10 म्हणजे 30. ओके, अँड 8 इज अ 1 डिजिट. 8 आपण 1 टाइम घेतो ना, म्हणून 8 काय आहे? 1 डिजिट आहे. ओके, यू टेल मी, आता इथे 25 नंबर आहे, त्याला 10 कोणता येणार आहे आणि 1 कोणता येणार आहे? 10 म्हणजे काय? 10 जागी कोणता नंबर येणार आहे? 20. ओके, 20 म्हणजे 2 टाइम्स 10. ओके, 10 म्हणजे 2 अँड 1 म्हणजे 1 टाइम 5 म्हणजे 25. ओके, नेक्स्ट कोणता नंबर आहे? 55. 55 आपण म्हणतो म्हणजे 10 तिथे कोणता नंबर येणार आहे? 5 10s म्हणजे 50. 10 किती वेळा? 5 टाइम्स घेतल्यावरती किती येतं? 50. 50 म्हणजे 5 10, 5 टाइम्स म्हणजे 50. ओके, अँड 1s म्हणजे काय येणार आहे? 5 नंबर 1s, 1 टाइम 5 नंबर म्हणजे 55. ओके, फर्स्ट 10 इथे 5 म्हणजे काय येतं? 10 नंबर हा 5 टाइम्स घ्यायचा आहे म्हणजे 50. ओके, अँड 5 नंबर हा 1 टाइम 55. नेक्स्ट आपण म्हणणार आहोत एक्सरसाइज नंबर 4, यूज ग्रेटर दॅन अँड लेस दॅन. आपण बघितलेलं आहे ना ऑलरेडी? येस, द फर्स्ट वन हॅज बीन डन फॉर यू. 17 नंबर आणि 7 आहे. देन विच नंबर इज बिग, विच नंबर इज ग्रेटर दॅन? 17 नंबर हा 7 पेक्षा मोठा आहे ना, म्हणून ग्रेटर दॅनचं साईन कोणाकडे आलेलं आहे? 17 कडे. ओके, आता हे तुम्ही सर्व सॉल्व करायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल हे आपण एकदा रीड करूया. ए टू डिजिट नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन वन डिजिट नंबर. आपण आत्ताच वन डिजिट आणि टू डिजिट नंबर बघितलं ना, त्यामध्ये काय आहे? टू डिजिट नंबर हे वन डिजिट नंबरपेक्षा नेहमी हे मोठे असतात. ओके, म्हणजे 10, 11, 12 हे काय आहेत? टू डिजिट नंबर. ते काय? वन डिजिट म्हणजे 1, 2, 3 हे या नंबरपेक्षा टू डिजिट नंबर हे काय मोठे आहेत. ओके, 17 इज अ टू डिजिट नंबर. हा टू डिजिट नंबर काय? ऑलवेज मोठे येणार आहेत. ओके, ते नेहमी ग्रेटर दॅनच असणार आहेत वन डिजिट नंबरपेक्षा. ओके, आता नेक्स्ट बघा, कम्पेअर द टेन्स प्लेस ऑफ बोथ नंबर्स आर टू डिजिट नंबर. आता इथे टू डिजिट नंबर आहेत ना, 32 आहे अँड 47 आहे, मग यातला मोठा नंबर कोणता घ्यायचा बरे? कुठला घेणार? 30, 32 का 42, 47?
आता इथे 32 आहे आणि 47 आहे, मग यातल्या 10th प्लेसला काय करायचं आपण कंपेअर करायचं आहे. ओके, 10th प्लेस म्हणजे 30 अँड 40. मग 3030 मोठा आहे का 4040? 4040 इज अ बिग नंबर. 3030 पेक्षा 4040 हा काय आहे, बिग नंबर आहे, मोठा आहे. ओके, गॉट इट. मग आपण ग्रेटर दॅन कुठे करणार आहे, 47 नंबरकडे. ओके, अँड नेक्स्ट, इफ द 10th प्लेस आर सेम कंपेअर द 1 प्लेस. आता 10th प्लेस जर सेम असेल तर आपण कसं शोधणार बरं, कोणता नंबर हा ग्रेटर दॅन आहे आणि कोणता लेस दॅन आहे. आपण काय करायचं आहे त्याच्या, आता हे बघा इथे 43 अँड 47 हे 10th प्लेस काय आहेत, सेम आहेत, हो ना. मग आपण कशाला ग्रेटर दॅन करायचं, 43 का 47? कोण सांगेल? आपण काय करणार आहोत, 1 प्लेस जे आहे म्हणजे 3 अँड 7 आपण कंपेअर करायचं आहे. नंबर 3 मोठा आहे का नंबर 7 इज बिग? कोणता नंबर मोठा आहे? येस, नंबर 7 इज बिग नंबर दॅन 3. 3 पेक्षा 7 नंबर हा काय आहे, ग्रेटर दॅन आहे, बिग आहे. दॅट्स वाय वी ग्रेटर 47. ओके, आपण काय करायचं आहे, 47 नंबरकडे ग्रेटर दॅन साईन करायचं आहे. ओके, जेव्हा 10 प्लेस हे सेम असतील तेव्हा 1 प्लेस जे आहे ते आपण कंपेअर करायचं आहे आणि मग ग्रेटर दॅन साईन करायचं आहे. ओके, आय राईट हियर एक्झाम्पल 21 24. ओके, 10 प्लेस काय आहे, 20 हे काय आहे, 10 प्लेस आहे अँड दिस इज अ 1 प्लेस. ओके, 10 प्लेस काय आहे, 20 अँड 1 प्लेस काय आहे, 1 0 1. 20 अँड 1. ओके, 10 प्लेस जे आहेत ते सेम आहेत ना, 2 2 म्हणजे 20 20 हे सेम आहे. आपण कसं कम्पेअर करणार 21 आणि 24 मध्ये, तेव्हा आपण 1 प्लेस जे आहे म्हणजे मागे जे नंबर आहे 1 प्लेसला तो आपण कम्पेअर करायचा आहे. ओके, इथे कोणता नंबर आहे, 1, हे इज द 4. मग 1 नंबर पेक्षा 4 नंबर हा काय आहे, बिग आहे ना, करेक्ट. त्यामुळे आपण काय करणार आहोत, 24 ग्रेटर दॅन साइन. ओके, म्हणजे 20 नंबर हा लेस दॅन आहे 24 पेक्षा. ओके, 24 नंबर इज ग्रेटर दॅन 21. गॉट इट. जेव्हा 10 प्लेस जे सेम असतात तेव्हा आपण काय करायचं आहे, 1 प्लेस 1 प्लेस जे आहे ते आपण कंपेअर करायचं आहे आणि मग तो नंबर ग्रेटर दॅन आहे का लेस दॅन आहे हे ठरवायचं आहे. ओके, एक्सरसाइज नंबर 4 हा तुम्ही पूर्ण सॉल्व करायचा आहे आणि मला याचा पिक्चर व्हॉट्सअपवरती सेंड करायचा आहे. ओके, हे आपण लर्न केलेलं आहे ना आत्ताच, येस, हे तुम्ही स्वतः सॉल्व करायचं आहे आणि मला याचा पिक्चर सेंड करायचा आहे. ओके, नेक्स्ट वी लर्न एक्सरसाइज नंबर 5, सर्कल द स्मॉलेस्ट नंबर. स्मॉलेस्ट म्हणजे काय, लहानातला लहान नंबर. ओके, म्हणजे लहान नंबर, ए 43 13 23 33. आता यामधला विच इज द स्मॉलेस्ट नंबर, स्मॉल नंबर कोणता आहे यातला, येस 43 आहे का, 23 आहे का, 33 आहे का, कोणता आहे, 1 3 13. दिस इज अ स्मॉलेस्ट नंबर. ओके, सो सर्कल दिस नंबर. आता बी मध्ये बघा, बघू 17 28 11 अँड 31, यातला स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, करेक्ट 1 1 11. 11 इज अ स्मॉलेस्ट नंबर. ओके, सर्कल
इलेवन नंबर। आता नेक्स्ट बघा, बघू सर्कल द लार्जेस्ट नंबर। लार्ज म्हणजे काय? मोठा। आता यामध्ये मोठा नंबर कोणता आहे तुम्ही सांगा बघू, 13 आहे का? 13 पेक्षा 19 मोठा आहे ना? करेक्ट। 19 पेक्षा कोणता नंबर मोठा आहे? 20 20 नंबर मोठा आहे ना? 20 पेक्षा कोणता नंबर आहे का मोठा इथे? लार्ज नंबर आहे का 20 पेक्षा? नो, मीन्स 20 इज अ लार्जेस्ट नंबर। आता बीमध्ये कोणता नंबर आहे इथे तुम्ही स्वतः सर्कल करून दाखवा। ओके, ते तुम्ही स्वतः सॉल्व करा। आता नेक्स्ट बघा, बघू थर्ड नंबर। राईट द नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर। आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग शिकलेलो आहोत ना। असेंडिंग म्हणजे काय? चढता चढता क्रम। अँड डिसेंडिंग म्हणजे उतरता क्रम। असेंडिंगला काय असे नंबर हे एकापेक्षा मोठे मोठे होत जातात, हो ना? फर्स्ट आपण बघूया 17, 23, 47, 9 and 11। आता ह्यातला आपण असेंडिंग नंबर कसा करणार बरं? फर्स्ट आपण कोणता घेणार आहे? 9। 9 पेक्षा मोठा कोणता आहे? 11। 11 पेक्षा 17। 17 पेक्षा 23। अँड 23 पेक्षा 47। दिस इज असेंडिंग ऑर्डर। ओके, इथे तुम्ही स्वतः राईट करायचं आहे आणि बी हे तुम्ही स्वतः सॉल्व करा। ओके, अँड नेक्स्ट असेंडिंग नंबर 4, राईट द नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर। डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? उतरता क्रम। म्हणजे काय येणार? पहिला नंबर कोणता येणार आहे इथे? पहिला मोठा नंबर येणार, त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा कमी। ओके, मग फर्स्ट बी याच्यापेक्षा कोणता नंबर मोठा आहे सगळ्यात? 10 आहे का? नाही। 20 आहे का? नाही। 40 आहे का? नाही। 50 नंतर कोणते येतं? 40, मग 30, 20, 10। दिस इज अ डिसेंडिंग ऑर्डर। ओके, हे तुम्ही सॉल्व करायचं आहे। ओके, एक्सरसाइज 5 हा तुम्ही सॉल्व करायचा आहे। ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत एक्सरसाइज नंबर 6, व्हॉट कम्स जस्ट बिफोर। आपण बिफोर, आफ्टर अँड बिटवीन लर्न केलेलं आहे ना? आता इथे आपण ते एक्सरसाइज म्हणून सॉल्व करायचं आहे। फर्स्ट बिफोर, बिफोर म्हणजे काय? आधी येणारा नंबर। 9 बिफोर कोणता येतो? 8। 21 बिफोर ना किती येतो? 21 बिफोर 2020। ओके, हे तुम्ही सॉल्व करायचं आहे सर्व एक्सरसाइज। आफ्टर म्हणजे काय? नंतर येणारे नंबर। आफ्टर म्हणजे नंतर। 14 नंतर कोणता येतो आपण? 14 नंतर कोणता नंबर येतो? 15। 43 नंतर 44। करेक्ट, हे तुम्ही सॉल्व करायचं आहे बिफोर, बिटवीन, आफ्टर। आता व्हॉट कम्स बिटवीन, बिटवीन म्हणजे काय? दोन्हीच्या मध्ये। ओके, 19.2121 आणि 21 कोणता नंबरमध्ये आहे म्हणा बघू? 19, 20, 21, 20 इज अ बिटवीन नंबर। ओके, 20 इज काय आहे? बिटवीन नंबर। 13 and 14 बिटवीन नंबर कोणता आहे म्हणा बघू? 11, 12, 13, 14, 15। करेक्ट, कुठला नंबर आहे? 14। सो राईट हियर 14। हे तुम्ही एक्सरसाइज सॉल्व करायचं आहे आणि आता पिक्चर मला पाठवायचा आहे। ओके, ओरल विच नंबर कम्स जस्ट आफ्टर 39। 39 नंतर कोणता येतो नंबर? 4040। व्हॉट कम्स जस्ट बिफोर 30। 30 बिफोर म्हणजे 30 आधी कोणता नंबर येतो? 29। करेक्ट, विच इज ग्रेटर, 37 और 43?
यातला ग्रेटर दैन नंबर कोणता आहे? यस 43. विच इज द ग्रेटर, 437 और 43? 43 इज अ ग्रेटर नंबर. ओके, 43 नंबर काय आहे? 37 पेक्षा ग्रेटर आहे, मोठा आहे. व्हॉट कम्स बिटवीन 34 अँड 36? 34 आणि 36च्या बिटवीन म्हणजे मध्ये कोणता नंबर येतो? 35. करेक्ट. स्टुडंट्स, हे ऑल एक्सरसाइज तुम्ही सॉल्व करायचे आहेत. ओके, गॉट इट? आय होप यू अंडरस्टूड दिस लेसन. यू प्रॅक्टिस अँड रिवाइज ॲट होम. थँक्यू.